नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांची कारवाई, 17 जणांवर गुन्हे दाखल। शिरूर तालुक्यातील पाबळ येथील फुटाणवाडीतील डोंगरकुशीतील एका घरात राजरोसपणे जुगार खेळणाऱ्या 17 जणांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून एकूण 17 लाखांचा ऐवज जप्त केला। युवराज सुदाम बगाटे, प्रवीण सुदाम बगाटे, सुदाम हरिशेठ बगाटे यांच्या शिरूर तालुक्यातील पाबळ फुटाणवाडीतील पक्क्या घरात हे तिघेही गेल्या काही दिवसांपासून तीन पत्ती जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती शिक्रापूर येथील पोलिसांना समजली। त्यानुसार स्वतः पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे अन्य 4 पोलीस अधिकाऱ्यांसह 20 पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन जुगार अड्ड्यावर धडकले। यावेळी जुगार खेळत असलेले पवन वाळुंज राहणार फाकटे तालुका शिरूर, नवनाथ घोलप राहणार गोसासी तालुका खेड, अतुल कानडे, अनिल पवार, संतोष हजारे राहणार कन्नेडसर तालुका खेड, विजय शिंदे, संदीप शिंदे, संतोष गाडेकर राहणार अवसरी तालुका आंबेगाव, योगेश निचित राहणार वडनेर तालुका शिरूर, सचिन चौधरी राहणार एकनगर तालुका खेड, संभाजी बांगर, कैलास बांगर राहणार वाकळीवाडी तालुका खेड, अमोल खेडकर राहणार धामारी तालुका शिरूर, सोमनाथ चासकर राहणार चाकण तालुका खेड यांच्यासह युवराज बगाटे, प्रवीण बगाटे, सुदाम बगाटे राहणार तिघेही फुटाणवाडी पाबळ तालुका शिरूर। या 3 मुख्य आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून 17 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्याची कारवाई शिक्रापूर पोलिसांनी केली। टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमडेरे यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।